लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूले। सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आपल्या आणि आपल्या सोयीसाठी सुविधांसाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, मग त्याच्यात अन्नधान्य आली, औषधं आली, या सगळ्यांची दुकानं आपण 24 तास उघडी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण तरी देखील मी परवाही बोललो होतो की विनाकारण काही लोक अनावश्यक किंबहुना केवळ पाहणीसाठी बाहेर पडतात, मग पोलिसांची कुठेतरी जकाजकी होते, हुज्जत घातली जाते, असं नका करू। म्हणून मी सर्वांना विनंती करतो, याच्यात मला सर्व धर्मीय सर्व पक्षीय सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण संयमाचं एक अतुलनीय दर्शन घडवत आहात, पण अजूनही काही वस्त्यांमध्ये असेल, काही विभागांमध्ये असेल, जर वर्दळ होत असेल तर कृपा करून ती वर्दळ ताबडतोब थांबवा। विनाकारण सरकारला कठोर पावलं टाकायला लावू नका, कारण शेवटी ही आणीबाणी आहे, ही आरोग्याची लढाई म्हणजे आणीबाणीचीच परिस्थिती आहे। आणि ही आणीबाणी म्हटल्यानंतर प्रत्येकाने आपापली कर्तव्य आणि आपापली जबाबदारी ओळखून वागलंच पाहिजे, आणि ती वागण्याची विनंतीच मी तुम्हाला करतो आहे की केंद्र सरकार सुद्धा आपल्या सोबत आहे, अगदी माननीय पंतप्रधान पण माझ्याशी बोलतायत, अमित शहा माझ्याशी बोलत आहेत, प्रकाश जावडेकर माझ्याशी बोललेले आहेत, आणि केंद्राने ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत, मग तो धान्य वाटप असेल, आणखीन काही असेल, तो जो मोफत धान्य वाटप करायचा आहे तो मोफत धान्य वाटप होईल, ज्यांना जे जे काही करता येणे शक्य असेल ते आपण करतो आहोत। पण आपली जी आपण जी जेवणाची केंद्र उघडलेली आहेत ती ठिकठिकाणी MIDC आणि इतर काही ठिकाणी जी उघडलेली केंद्र आहेत तिथे त्यांच्याकडे कोणाकडे कार्ड असो वा नसो, म्हणजे रेशन कार्ड असो नसो काही असो किंवा नसो, त्यांना आपण मोफत जेवणाची सोय केलेली आहे। शिवभोजन सुद्धा जे 10 रुपयामध्ये आपण देत होतो ते पुढच्या 3 महिन्यासाठी आपण 5 रुपयाने देणार आहोत। म्हणजे जे जे काय करता येणं शक्य असेल ते आपण करतो आहोत, पण हे करत असताना केवळ आणि केवळ जी दक्षता घ्यायची आहे ती दक्षता घेण्यासाठी म्हणून करतोय। कृपा करून सरकार आपली मदत करत असताना आपणही सरकारची मदत करा, कारण हे सगळं आपल्यासाठीच चाललेलं आहे, आपल्या सगळ्यांची एक आता जबाबदारी आहे। कारण काही हजार आपण रुग्ण नाही म्हणणार, पण प्रवासी जे आपल्याकडे आले त्यांना होम क्वारंटाईन मध्ये आपण सांगितले की आपण आलेला आहात, काही काळ आपण घरच्या घरी क्वारंटाईन मध्ये राहा। पण ते क्वारंटाईन मध्ये आहेत की नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो, कदाचित आपले कुटुंबीय असतील, आपली मित्रमंडळी असतील, आपले आप्तस्वकीय असतील, आपल्या ओळखीचे असतील, आपले शेजारी पाजारी असतील, तर आपण ती जबाबदारी घ्यायला पाहिजे। एक तर ते क्वारंटाईन मध्ये स्वतःहून राहतात की नाही, आणि कुटुंबियांनी सुद्धा त्यांच्यापासून थोडंसं विलग राहिलं पाहिजे, अंतर तर ठेवलंच पाहिजे। म्हणजे आज मला काही जणांनी फोन करून सांगितले की उद्धवजी तुम्ही लढताय, तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढायला तयार आहोत। म्हटलं बाबा माफ करा, खांद्याला खांदा लावू नका, लांबून नमस्कार करा आणि काय वाटेल ती मदत करा। हे बोलण्याची पद्धत असली तरी हे अंतर ठेवणं हे गरजेचं आहे। आणि त्याच्यात आता आपल्याला ज्याला डॉक्टरांच्या भाषेत एक टार्गेट ग्रुप किंवा हाय रिस्क ग्रुप जो म्हणतो त्याच्याकडे अधिक काळजीने बघण्याची गरज आहे। त्याच्यामध्ये आपल्या गरोदर माता गरोदर महिला असतील आहेत, बालकं आहेत, 60 वर्षाच्या वरील वृद्ध आहेत, ज्यांना मधुमेह आहे, रक्तदाबाचा विकार आहे, ज्यांना जे थोडे अति स्थूल आहेत, ह्या लोकांना तर आता फार जबाबदारीने वागावं लागेल। कारण एकूण असं लक्षात येते की ह्या विषाणूचा प्रादुर्भाव ज्यांना ही काही लक्षणं नाहीत किंवा ह्या काही व्याधी नाहीत त्यांच्यावरती थोडी तीव्रता कमी आहे, पण ही ज्यांना थोड्याशा दुर्दैवाने व्याधी आहेत त्यांच्यात ही लक्षणं थोडी तीव्रतेने जाणवत आहेत। म्हणून या सगळ्यांना मी विनंती करतोय आणि घरच्या सगळ्यांना त्यांच्या घरच्या सगळ्यांना विनंती करतोय की कृपा करून ह्या लोकांना आपल्याला आता जपावं लागेल। आणि म्हणून मी सारखं जे सांगतोय की गर्दी करू नका, घराबाहेर पडू नका, ते एवढ्यासाठीच, कारण आता हा काळ जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे। गुणाकाराचा काळ जो आहे तू म्हणतात तो हाच, या काळामध्येच हा विषाणू गुणाकार करतो, आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो की या काळामध्येच आपल्याला त्याची वजाबाकी करायची, आणि आपण हे करू शकतो। जो संयम आपण बाळगत आहोत तो बाळगल्यानंतर मला खात्री आहे की आपण या युद्धामध्ये नक्की जिंकू। पण आता हा अतिशय महत्वाचा टप्पा हा आलेला आहे, पुन्हा पुन्हा सांगतो, अगदी यंत्रणा सुसज्ज आहे, आपल्याला लागू नये लागणार नाही, पण या लढाईमध्ये या पुढचं जर का पाऊल टाकावं लागलं तर ती सुद्धा यंत्रणा आपण सज्ज ठेवलेली आहे, त्याच्यात आणखीन यंत्रणा वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे। म्हणून तुम्ही काळजी करू नका, घराबाहेरची लढाई तुमचं सरकार जे आहे ते मजबूत आहे, पण तुम्ही घरामध्ये राहा। काळाची नोंद ही जगाच्या इतिहासामध्ये होणार आहे, कारण अशी स्थिती यापूर्वी कधीही जगाने अनुभवली नव्हती, आणि त्या स्थितीत या अवघड परिस्थितीत आपण हे युद्ध जिंकायचं आहे, आणि आपण ते जिंकल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास माझ्यात आहे, तुमच्यातही असला पाहिजे, आणि तो आत्मविश्वास घेऊनच आपण घरामध्ये राहा,
जय हिंद।